नमस्कार महाराष्ट्र, सध्या लग्नाचा सीझन जोरदार चालू आहे, मग त्यासाठी आपल्याला खरेदी करायची असती साड्यांची, मग अशा साड्यांच्या खरेदी करण्यासाठी सिलाई वर्ल्डनी आणली आहे एक सुपर डुपर ऑफर, गुरु पुष्यामृत शुभलाभ ऑफर। या ऑफरमध्ये एका रुपयात दोन साड्या खरेदी करा, तेही एका साडीच्या खरेदीवर। मग ही ऑफर तुम्हाला मिळणार आहे वन पीस, कुर्तीज, गाऊन, लेगिन्स, जेगिन्स या सर्वावर ही ऑफर सुरू आहे। या संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भेट द्या सिलाई वर्ल्ड कोल्हापूरला, लेन नंबर 4 राजारामपुरी कोल्हापूर। मी अरुण कुलकर्णी, मी बेळगावतून येतोय। गेली जवळजवळ मी 10 ते 12 वर्ष झाली मी येतोय, आणि इथं आल्यानंतर जो समाधान आणि हे आहे किंवा जी प्रचिती आहे ती प्रचिती न सांगण्यासारखी आहे। त्याच्यामुळे कुठलाही कार्यक्रम असून दे किंवा नसून दे, सगळं सोडून दत्त जयंती माणगावमध्ये येतोय। या महाराजांच्याकडे आल्यानंतर त्याचा जो समाधान जो झालेला आहे किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये जे फरक पडलेला आहे तो अप्रतिम आहे। त्याच्याकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये माणगाव हे चुकत नाही। प्रत्येक पौर्णिमेला मी बेळगावतून येतोय, म्हणजे ह्या ठिकाणचा जो एक अनुभव हे सांगायचं, म्हणजे मध्ये मला जो एक ऑपरेशन झालं माझं, त्या ऑपरेशनमध्ये मी फक्त महाराजांची स्तुती केली आणि त्याच्यामुळे आज मी पूर्ण त्रासातून बाहेर पडून मी पूर्ण बरा झालो। तर त्याच्याकरता मी स्पेशली मी आत्ता मुद्दाम दत्त जयंती करता म्हणून नारळ ठेवण्याकरता मी प्रत्येक येतोय, आणि आता ह्याच्या पुढे तर पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला असणारच आहे। मी मिसेस गौरी पासते, मी सावंतवाडीच्या कलंबिस या गावातून आलेली आहे, पहिल्यांदाच आली आहे आणि मला फार अप्रूप वाटते। इतकं सुंदर मोठं देऊळ आहे आणि टेंबे स्वामीचं हे जन्मस्थान आहे, मला खरंच फारच पॉझिटिव्ह एनर्जी वाटते या देवळामध्ये आणि इथं खरंच आलं पाहिजे नेहमी। खूप आज दत्त जयंती आहे आणि या दिवशी म्हणजे खुद्द टेंबे स्वामींचं जन्मस्थान हे आहे, इथे एक आजूबाजूला जे काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा लोकांचं जो भक्तीने लोक इथे उभी आहेत फार पॉझिटिव्ह आहे, इथे छान आहे एकदम। महाराजांनी 1882 साली या दत्त मंदिराची स्थापना केली आणि तिथपासून सलगपणे हा आजपर्यंत हा कार्यक्रम सुरू आहे। महाराजांची हे जन्मस्थान तर बडोद्याच्या जवळ गरुडेश्वर म्हणून आहे, त्या ठिकाणी महाराजांचं समाधीस्थान आहे, त्यामुळे गुजरात तसंच कर्नाटक गोवा या ठिकाणी बरेच लोक दर्शनासाठी येत असतात। सकाळपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि दुपारी जवळजवळ बऱ्याच लोकांनी महाप्रसाद वगैरे घेतलेला आहे, महाप्रसादाची चोख व्यवस्था ठेवलेली होती। उपसद्वारे लोकांना अग्रक्रमाने प्राधान्य देऊन आम्ही महाप्रसादाची सर्वांची सोय केली। आत्ताच दुपारी जवळजवळ 5000 अधिक लोकांनी महाप्रसाद घेतला। त्यानंतर आता 4 वाजता जन्मोत्सवाचं कीर्तन सुरू झालं, बरोबर 6 वाजता महाराजांचा जन्मोत्सव झाला।
जवळजवळ अर्धा तास हा कार्यक्रम चालला आणि यानंतर सुंठवडा या कार्यक्रमाचा प्रसाद म्हणून देण्यात येत आहे आणि आता लगेचच ही आरती सुरू आहे. आरती झाल्यानंतर लगेच पालखी सोहळा सुरू होईल आणि भोजनोत्तर या कार्यक्रमाची आजच्या दिवसाची सांगता होणार आहे. सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाइव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.